इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत हैद्राबाद इथं सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं सनरायझर्स हैद्राबादसमोर विजयासाठी दोनशे चार धावांचं लक्ष है। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली सुरुवातीच्या तीन फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थानच्या संघानं वीस षटकात पाच गडी गमावत दोनशे तीन धावा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं यांनी अनुक्रमे चोपन्न धावा केल्या कर्णधार संजू सॅमसननं पंचावन्न धावा केल्या राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची अडखळच सुरुवात झाली धावफलकावर एकही धावसंख्या लागण्याअगोदरच पहिल्या षटकात हैदराबादचे दोन गडी बाद झाले त्यानंतरही फलंदाज झटपट बाद होत गेले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या बारा षटकात सहा बाद चौसष्ट धावा झाल्या होत्या दरम्यान आजचा दुसरा सामना बेंगळुरू इथं मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल